नगर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढती आहे. त्यातील बहुसंख्य रुग्ण सौम्य लक्षणाचे आहेत. नगर शहरामध्ये सर्व रुग्णालयांमध्ये बेडचा तुटवडा असल्यानं हे रुग्ण घरीच राहत आहेत. नवनागापूर परिसरात कोविड सेंटर सुरू करण्यात यावं याबाबतचे निवेदन पंचायत समिती उपसभापती डॉक्टर दिलीप पवार यांनी तहसीलदार उमेश पाटील यांना दिले. MIDC इथं कामगार आणि मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नवनागापूर, वडगाव, विळद, देहरे, नागापूर, निंबळक परिसरातील लोक MIDC मध्ये कामाला जातात. या भागात अशा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लोकसंख्या मोठी असणाऱ्या नवनागापूर इथे कोविड सेंटर सुरू करा अशी मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली. नागरिकांना शहरामधील रुग्णालय परवडणार नाहीत. तसंच चास टाकळीकाची या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सुद्धा कोविड केअर सेंटर सुरू करणं गरजेचं आहे. या ठिकाणी ही सुविधा मिळाल्यास ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय न होता रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल. सध्या शहरातील सर्वच रुग्णांची कोंडी होती आहे, रुग्णालय हतबल आहे. अशा परिस्थितीत नवनागापूर चास टाकळीकाजी इथं कोविड सेंटर सुरू करावे अशी विनंती या पत्रकाद्वारे करण्यात आली. नगर तालुक्यातील सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या रुग्णांना नगर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा खासगी हॉस्पिटल असेल या ठिकाणी यावं लागतं. परंतु सध्याची परिस्थिती पाहता नगरमधील सर्व हॉस्पिटल्स हे पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्या ठिकाणी साधा बेड नाही, ऑक्सिजन बेड नाही किंवा व्हेंटिलेटर मिळत नाही. त्याचबरोबर रेमडेसिव्हिरचा त्या ठिकाणी तुटवडा होत आहे आणि म्हणून नगर तालुका पंचायत समितीच्या वतीने आणि नगर तालुक्यातील बहुतेक गावांमधील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील किंवा तालुका आरोग्य अधिकारी असतील या सर्वांना एक विनंती पत्र दिलं की नगर तालुक्यातील रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी त्यांचा होणारा कामाचा वेळेचा अपव्यय थांबवण्यासाठी त्याचबरोबर हे रुग्ण घरी राहून आजाराचा प्रसार होत आहे या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही चास, रुई 36, टाकळीकाजी, नवनागापूर आणि वाळकी या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड केअर सेंटर चालू करावे की जेणेकरून त्या ठिकाणी सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची काळजी घेतली जाईल. ते सौम्य लक्षणे असणारे रुग्ण घरी थांबून जो प्रसार करतायत तो टाळला जाईल, त्यांची योग्य ती देखभाल त्या ठिकाणी केली जाईल. आणि जर हा प्रयत्न जर केला गेला तर नगर तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या ही हळूहळू कमी व्हायला मदत होईल. म्हणून या ठिकाणी मी तहसीलदार साहेब आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की या सदर ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करावे. त्याचबरोबर नवनागापूर, वडगाव, गुप्ता हे जे गावं आहेत या गावांमध्ये बहुसंख्य मजूर लोक राहतात आणि हे दोन्ही गावं खूप मोठ्या लोकसंख्येचे आहेत आणि ह्या मोठ्या लोकसंख्येच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर नाही. MIDC जवळ असल्यामुळे ह्या तिन्ही गावांच्या संपर्कात MIDC, नवनागापूर आणि वडगाव या तिन्ही गावांच्या लोकसंख्येच्या जास्त प्रमाणामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढणारी टाळायची असेल तर त्या ठिकाणी नक्की एखादं कोविड केअर सेंटर सुरू केलं गेलं पाहिजे. नगर तालुक्यातील कोविड केअर सेंटर सुरू करण्यासंदर्भात तहसीलदार यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार केला आहे. त्याचबरोबर वारंवार त्यांच्याशी फोनवर चर्चा देखील केली आहे. तहसीलदार साहेब उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी सकारात्मक आहे. त्याचबरोबर बहुसंख्य ठिकाणी 100 बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे कोविड केअर सेंटर सुरू करताना नगर तालुक्यातील जे जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, आमचे सहकारी डॉक्टर्स आहेत, त्यांच्या मदतीने लोकांना सहकार्य करण्याची आमची जास्तीत जास्त प्रयत्न आहे.